सटाणा शहरातील मोकाट जनावरे मुक्तपणे संचार करत असतात. ही जनावरे रस्त्यावर मधोमध ठाण मांडून बसतात, त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतोय. तसेच पिंपळेश्वर रोड लगत असणाऱ्या बागायती पांधी व शेजारील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये ही जनावरे रात्रीच्या वेळेस घुसून मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान करत आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी मका पीक घेतले असून हे पीक आधीच लष्करी अळीच्या प्रकोपामुळे अडचणीत आले, तरी शेतकरी मोठ्या कष्टाने हे नगदी पीक वाचवण्यासाठी धडपड करत आहेत आणि त्यात मोकाट जनावरे रात्रीच्या वेळेस येऊन शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. या जनावरांनी मोठा उन्माद चालवलाय, पीक जमीनदोस्त करत आहेत, त्यामुळे आमच्यावर विष पिण्याची वेळ आली आहे. नगरपालिकेने आपली प्रशासकीय यंत्रणा राबवून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले. गुरांना सुद्धा मारा धान होते आणि वेळोवेळी आम्ही नगरपालिकांना निवेदन दिल्यावर सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे. परंतु आत्ता लष्कर अळीच्या याच्यानुसार आम्ही मक्की कसे तरी सावरले, परंतु आत्ता 150 ते 200 गाई एका रात्री देते आणि मक्कीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आत्ता या मिनिटाला मक्की कोणत्याही पीक शेतकऱ्याचा हातातलं पीक राहिलेलं नाही. तरी आम्ही निवेदन करतो की नगरपालिकेने या पोलीस स्टेशनने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात यावी. या उपोषणाची सटाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी हेमलता डगळे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी दखल घेत सटाणा नगरपरिषद व सटाणा पोलीस स्टेशन संयुक्तरित्या मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई करणार असून पकडलेली जनावरे तात्पुरती कोंडवाळ्यात ठेवून मालकांकडून दंड वसूल करण्यात येईल. तसेच पुन्हा मोकाट न सोडण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. तरीही ही जनावरे मोकाट दिसली तर मालकांवर कायदेशीर कारवाई करून जनावरे पांझरापोळ येथे सोडण्यात येतील, अशी लेखी आश्वासनं नगरपरिषदेच्या कडून शेतकऱ्यांना देण्यात आली. माजी आमदार संजय चव्हाण यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आलं. CNI महाराष्ट्र, तुषार रौंदळ, सटाणा.